मालेगाव तालुक्यातील जोडगा खुर्द येथे आदिवासी पारधी समाजाचे 9 कुटुंब गेल्या 30 वर्षापासून अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत. पारधी समाजाविषयी गावकऱ्यांचा पूर्वग्रह दूषित असल्याने त्यांनी पारधी समाजाला हुसकावून लावल्याचा कित्येक वर्षापासून प्रयत्न चालवला आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्या झोपड्याही जाळण्यात आल्या होत्या. वेळोवेळी त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राहायला हक्काची जागा मागितली आहे. त्याबाबत निवेदनही दिले होते. त्या अनुषंगाने मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांनी जोडगा येथे भेट देऊन गावकऱ्यांना आज सकाळी 10 वाजता पंचायत समितीमध्ये बोलवून घेतले. पारधी समाज साहेबांच्या भेटीसाठी आज सकाळी 9 वाजतापासूनच दाखल झाला होता. उपाशी तपाशी महिला पुरुष सायंकाळी 5 वाजेपर्यंत गटविकास अधिकारी यांची वाट पाहत ताटकळत बसले. पण गटविकास अधिकारी पंचायत समितीकडे फिरकलेच नाही. संपूर्ण पंचायत समिती रिकामी असल्याने पारधी समाजाला मानसिक अधिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी विनोद तायडे, वाशिम. तर आम्ही पहिल्यांदा 20 वर्षाच्या पहिली तिथं आलतो आम्ही झोडग्यातनी राहण्यासाठी. तर तिथं या लोकांना काय केलं की हे लोक या लागले, हे चोरे करायला लागले, हे असे करायला लागले तसं म्हणून आम्हाला काय केलं, त्या लोकांना गाड्या बोलविल्या पोलीसच्या यायच्या द्यायच्या. मग ते लोक आले आम्हाला हमी धुमी करायला लागले. म्हणे इतक्या लांब कशासाठी राहिले तुम्ही? तर तुम्ही म्हणे चोऱ्या करायला लागल्या. म्हणे तुम्ही इथून उठा म्हणे गावापाशी घरं न्या म्हणे तुमच्या आले तुम्ही गावापाशी न्या म्हणे. मग आम्ही काय केलं सर, तिथं होत्या जाळ्या, सगळं जाळ्या, ते काही ते मसनभूमी जी होती का नव्हती आम्हाला काही माहीत नव्हतं सर. तिथं त्या का पाटी रवली नाही ना काय नाही, आम्हाला उपयोग म्हणजे त्याच्यातनं आम्हाला घडलाच नाही समजा. मग आम्ही तिथे गेलो सर, ते लोक त्यानं काय केलं, आमच्या घरं जाळ, हे जाळ, ते जाळ त्यानं केलं समजा. त्याच्यावर 18 शिटी केली सर. मग त्यानं काय केलं, 18 शिटी केली त्याच्यावर, त्यानं गोडी गोडीनं आम्हाला समाजलं घेतलं समजा, त्यानं गोडी गोडीनं मिटिवलं. तुम्ही एवढं मिटून द्या म्हणे, तुम्हाला आम्ही घरं देतो म्हणे, घरकुलं देतो म्हणे, जागा देतो म्हणे तुम्हाला राहण्यासाठी, तुम्ही एवढं करा म्हणे, एवढं मिटून द्या म्हणे सर. त्यानं मिटून घेतलं ना, आता आम्हाला काय म्हणतात, ही आमची मशनभूमी आहे म्हणे, तुम्ही इथं काही राहू नका. मग सर आम्ही याच्या नंतर त्याचं समजा ते जाण्या वगैरे याच्या समजा ते आले समजा तिथं, मग आम्ही म्हटलं बाबा आमचे लेकरं बाळ इथं राहण्यासाठी आलेलो, इथं एवढेसे लेकरं आमचे हापशी पाण्याची आहे सर, मग त्याच्यासाठी पाणी पियाचं आहे सर, एवढेसे लेकरं इथं इथं काही जाळू जित्या माणसाला जागा नाही सर, मेल्या माणसाला जागा आहे. तर आम्ही त्याच्यानं समजा आम्ही म्हणलो, ते म्हणतात इथं राहू नका. त्याच्यानं सर आम्ही राहावं तर राहावं, कोठं जावं तर जावं कोठं. एकदा त्या मग त्याला आम्ही बी डी ओ साहेब आलं, त्याला बोलिवलं, ते बी डी ओ साहेब ते आले तिथं, त्यानं बघितलं तर ते काय आम्हाला बोलले नाही, द्यायची गोष्ट बोलली नाही काय नाही. ते म्हणले तुम्ही 10-11 वाजता तुम्ही मालेगावात नाही या तिथं पंचायत. हो मग त्यानं सांगितलं सर, ते तसं सांगितल्यावर आम्ही समजा 9 वाजतापासून इथं बसेल हो. तरी पण आम्हाला काय लोक म्हणतात की कोणी म्हणतात की ते गेले वाशिमला मिटिंगला, कोणी म्हणते तिकडे गेले, असे तसे लोक 1 महिन्यापासून आमचे असे चालू आहे. सरपंच दाखला देत नाही, तिथलचा सर पोलीस पाटील दाखला देत नाही. आम्ही या पोराला 2 मुली येतात जुडवा, त्याचे लोन सुद्धा घेत नाही की लेकरं झाले म्हणून की असे आपल्याला जन्मतारीख घ्यावा काय घ्यावा असं म्हणजे अजिबात घेत नाही सर. मी मालेगाव तालुक्याचा आदिवासी समाज संघटनेचा अध्यक्ष. आमच्या समाजासाठी कोणीही न पळता स्वतः आम्ही हे संकल्प तयार केला आणि शासनाशी लढू राहिलो. आजपर्यंत 1965 ज्या सालापासून भारत स्वातंत्र्य झाला त्या सालापासून आमचा समाज हे रानामध्ये राहायचा. आज तरी रानामध्ये राहता असताना आमच्यावर चोरी, कोणी रातच्या पोलिसांच्या गाड्या यायच्या, मग आम्ही एक निर्णय घेतला आमच्या समाजाची, बा ही आपण चित्र बटर धरायची ही संकल्पना सोडून द्यायची, आपण आता गाव धरून राहायचे. मग आम्ही कुठे राहा जगण्यासाठी अतिक्रमण केले आणि गाय नंबरमध्ये गावाच्या शेजारी राहायला आलो. त्याच्यानंतर सर असं झालं की आमचा समाज इथं वास करायला गावाला पकडून, तरी गावाचा असा विरोध आहे की तुम्ही रानामध्येच राहा, रानामध्येच राहा आणि तिथंच तिकडंच राहा, आमच्यापाशी इतर नका राहू कारण आमचे घरं फोडतील तुम्ही, असा विषय गावातला आहे. तरी सर आता सर झोडगा खुर्द इथे आता 6 तारखेचं प्रकरण आहे सर. 6 तारखेच्या प्रकरणामध्ये अशी घटना घडली की काही गावातली लोक आमच्या पारधी बांधवांना त्रास देऊ राहिली, तिथं प्रेत जाळू राहिली घराचे. आणखीन 2 वर्ष झाले आमचे घरं जाळून टाकले पारधी समाजाचे. तरी याच्यावर शासनाने आम्हाला काही ना काही उद्देश द्यावा आणि काही ना काही आम्हाला सोयी सुविधा आणि निर्णय द्यायचा प्रयत्न करावा.
आणि ही समस्या नाही सर, आणखी अनेक गावाच्या अशा समस्या आहेत की तिथं 20 ते 25 वर्षापासून आम्ही राहत आहोत, स्वतःहून घर बांधले तरी आम्हाला आटे मिळालेले आहे सर आतापर्यंत, आणि आतापर्यंत काही काही जणांचे कुडाचे घर आहेत, काही काही जणांनी स्वतःहून मेहनत करून लावऱ्याची तोडं धरून काही पैसे जुळवले त्याचे घर बांधले, तरी सर आम्ही ग्रामसेवक सरपंच यांना गावातल्या बंधुवांना सांगितलं की तुम्ही बा आम्हाला घराच्या आटे मिळवून द्यावे. आता 2 दिवस झाले सर आम्ही कलेक्टर CO यांना पत्र दिले की मग तेव्हा ते CO आणि ते म्हणत की नाही बा तुमच्या आदिवासी समाजासाठी आम्ही वरूनच आदेश आलेला आहे का बरं नाही तेवढं, मग आम्ही सरांनी सांगितलं सर आमचं कोणी ग्रामपंचायतमधले कोणी ऐकायला तयार नाही, ग्रामसेवक सुद्धा ऐकायला तयार नाही सर. कलेक्टर साहेब काय म्हणाले? कलेक्टर साहेब म्हणत की तुम्ही बा आवेदन पत्र द्या आम्ही तुमच्याकडे दौरा पाडतो, प्रक्रिया करायची ते करतो. CO आणि कलेक्टर नाही पाठवले नाही. त्याच्यानंतर सर आता आम्ही मालेगाव तालुक्यामध्ये आलो, मालेगाव पंचायत समिती इथे, तर इथं सर इथं कोणी व्हिडिओ हजर नाही, कोण नाही सर. आमची जी समस्या ही ऐकायला कोणीही तयार नाही सर. 10 वाजता म्हणलं होतं व्हिडिओ साहेबांनी झोडगा खुर्द इथे भेट दिली आणि त्यांना आम्हाला सांगितलं किंवा तुम्ही मालेगावमध्ये 9 ते 10 या दरम्यान या, मी तुमच्यावाली जी समस्या आहे ती दूर करीन. तरी आज दुपारची वेळ झाली सर, तरी आमच्यावाली व्हिडिओ साहेब नाही ना कोण नाही, इथं दोघं तिघं जण सांगितलं की त्यांनी वय किंवा व्हिडिओ साहेब मीटिंग लागेले इथं गेले तिथं असे आम्हाला बहाणे सांगू राहिले. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.